नमस्कार, व्हीएम न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. यवतमाळ द्वारहा तालुक्यातील पिंपळखुटा गावात अनेक समस्या आहेत, मात्र या समस्यांकडे वाशिम लोकसभेचे विद्यमान खासदार भाववना गवळी व विधानसभेचे विद्यमान आमदार यांनी विकास कामांकडे पाठ फिरवल्याने गावातील सरपंच व गावकऱ्यांनी व्हीएम न्यूज शी बोलताना समस्यांचा पाढाच वाचला. पाहूया ते काय म्हणाले. गाव पिंपळखुटा, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ, तालुका दारव्हा, या ठिकाणी व्हीएम न्यूज रिपोर्टर मी आज इथं पोहोचलेलो. जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण इथे आलो. या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भावनाताई गवळी यांनी आपल्या गावामध्ये विकासात्मक कार्य केले का? काहीच नाही केले. 5 वर्षामध्ये एकही फंड खासदाराचा नाही. चालू वर्षात त्यांना फक्त 3 लाख आता दिलेले आहे. सिमेंट काँक्रीट रोड करता फक्त फोटो पाहतात. बरोबर आहे. 15 वर्षात दाखवला त्यांना. गावात पाण्याची समस्या कशी आहे? भयंकर बिकट आहे. किती दिवस आज नळ येतात? विकसनशील देशामध्ये आपल्या भारतामध्ये असं एक गाव आहे जिथे की पाण्यासाठी नळ नाही आहे. आणि स्वतःच्या खर्चानं गेल्या वर्षी पाणी भरला, टँकरनं पाणी पाळलं. गेल्या वर्षी पण कोणी कोणताही आमदार येऊन पाहिला नाही, कोणताही खासदार येऊन पाहिला नाही. स्वतः पाणीचा खर्च आम्ही स्वतः केला. पाणी ढोराले पाजलं आमच्या विहिरीनं. आम्ही स्वतः खर्च करून आम्ही स्वतःच आमच्या पद्धतीने केलं, पण कोणीही आमची समस्या सोडवलेली नाही. नाही आमदारानं, नाही खासदारानं, नाही कोणत्या आमंत्र्यानं, कोणत्याही खासदारानं काही विशेष नाही. आणि आमची आश्रमशाळाही गेली इथून होती. इनलिगल प्रोसिजर या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यापासून हे इतकी आश्रमशाळा सुद्धा निर्माण झाली. ग्रामीण विकासाकरता जे मेन आश्रमशाळा इथं होतं मागासवर्गीयांच्या मुला मुलीचं शिक्षण घेण्यासाठी, ती शाळा सुद्धा भ्रष्टाचाराचा अवलंब करून दिली. त्यामध्ये सध्या कोणी खासदाराने हस्तक्षेप घेतला नाही किंवा नेता आता निवू द्या. आमचे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. त्यानिमित्त आम्ही खासदारकीच्या वेळेस मागच्या वेळेस बहिष्कारही टाकला होता. पाठपुरावा शासनाला पूर्ण दिलेला आहे. पाठपुरावा चालू आहे. मुख्यमंत्र्यापर्यंत पाठपुरावा गेलेले आहे. समाज कल्याण मंत्र्यापर्यंत गेलेले आहे. सचिवापर्यंत गेलेले आहे. विधा भदते सचिव हे फक्त त्यांचे भ्रष्ट अधिकाऱ्यालाच वाचवण्याचा प्रयत्न करतात. दुष्काळी रोजगार इथं आजपर्यंत शासनानं रोजगार उपलब्ध केलेले नाही. ग्रामीण जनता शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचा दुष्काळापासून इथं वंचित झालेले आहेत. दुष्काळ एवढा भयानक असून कोणती मदत नाही देण्यात येत आहे किंवा रोजगार सुद्धा इथं उपलब्ध करून देण्यात. रोजगाराच्या संबंधीमध्ये 2014 मध्ये नरेंद्र मोदी शासनाने घोषणा केली होती की 2 कोटी युवकांना रोजगार दिला जाईल, परंतु अद्यापपर्यंत 2 कोटी रोजगार मुलांपर्यंत पोहोचले नाही. या खेड्यापाड्यामधून लोकांची अशी एक मानसिकता झाली आहे की येणाऱ्या 2014 मध्ये निवडणुकच वर बहिष्कार करायचा. त्यामुळे येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये जनता शासनाला दाखवून देईल. बंजारा बहुल गाव असताना सुद्धा या ग्रामीण भागामध्ये आमदार खासदार यांच्यावर तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. आता तरी शासन जाग होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आहे, त्यावेळेस त्यांची जागा दाखवण्यासाठी येथील नागरिक तत्पर आहे. मी रुपेश टाक, व्हीएम न्यूज मराठी, यवतमाळ वाशिम.